भिकाऱ्याला शिकवण. कुणे एके काळी कुणे शहरामध्ये 7 वर्षांचा गट्टू त्याच्या आई बाबा आणि आजोबांसोबत राहत होता. गट्टूचे आजोबा रोज सकाळी त्याला शाळेमध्ये सोडण्यासाठी जात आणि दुपारी गट्टूला शाळेमधून आणण्यासाठी येत. एके दिवशी नेहमीप्रमाणे आजोबा गट्टूला शाळेकडून घेऊन घराकडे जात होते. तेवढ्यात रस्त्यामध्ये त्यांना एक भिकारी भेटला. बाबूजी, थोडे पैसे द्या, मी बरेच दिवस काही खाल्लेले नाही. आजोबा, हा तर खरच भुकेला दिसतो आहे, तुम्ही याला थोडे पैसे द्या. बरोबर बोलतो आहेस गट्टू, मी लगेचच त्याला थोडे पैसे देतो. असं बोलून आजोबांनी त्यांच्या खिशामधून थोडे पैसे काढले आणि भिकाऱ्याला दिले. तुमचे खूप खूप आभार बाबूजी. भिकाऱ्याला पैसे देऊन गट्टू आणि आजोबा घराकडे चालू लागले. दुसऱ्या दिवशी सुद्धा जेव्हा गट्टू आणि आजोबा शाळेमधून परत येत होते तेव्हा तोच भिकारी त्यांना परत भेटला आणि गट्टूच्या म्हणण्याप्रमाणे आजोबांनी त्याला काही पैसे दिले. बरेच दिवस असंच चालू राहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबांची तब्येत खराब होती म्हणून गट्टूला एकट्याला शाळेमध्ये जावं लागलं. त्याच दिवशी शाळेचे मुख्याध्यापक गट्टूच्या वर्गात आले आणि त्यांनी मुलांना सांगितलं. मुलांनो, आपल्याला रस्त्यामध्ये भेटणाऱ्या भिकाऱ्यांना पैसे नाही दिले पाहिजेत. पण मुख्याध्यापक सर, जर आपण त्यांना पैसे नाही दिले तर ते कसे जेवतील? तू बरोबर बोलत आहेस गट्टू, पण अशा प्रकारे रोज रोज भिकेमध्ये मिळालेल्या पैशांमधून जेवण जेवून त्याच्या आयुष्यामध्ये काही बदल घडणार नाही. सर, तर मग आम्ही काय केलं पाहिजे? कोणाला रोज रोज भीक देण्यापेक्षा चांगले आहे की त्याला काही काम शिकवले जाईल ज्यामुळे तो त्याच्या मेहनतीने पैसे कमवू शकेल आणि मग त्या पैशांनी जेवण जेवू शकेल. मुख्याध्यापकांचं बोलणं ऐकून गट्टू समजला की त्याला भिकाऱ्याची मदत कशी करायची आहे. शाळा सुटल्यानंतर तो पटकन शाळेबाहेर आला आणि आज आजोबांची तब्येत बरी नसल्यामुळे तो एकटाच भिकाऱ्याकडे गेला. छोटे बाबूजी, आज मोठे बाबूजी नाही आले, आता मला जेवणासाठी पैसे कोण देईल? तुम्ही चिंता करू नका, आज मी तुम्हाला पैसे देईन. तुम्ही? हो, मी. फक्त बदल्यामध्ये तुम्हाला माझं थोडंस काम करावं लागेल. ठीक आहे. गट्टू भिकाऱ्याला त्याच्या सोबत घेऊन सरळ त्याच्या बाबांच्या खेळण्याच्या फॅक्टरी मध्ये गेला. त्याचं पूर्ण बोलणं ऐकून घेतल्यावर त्याचे बाबा म्हणाले, जर असे आहे तर मी पण नक्कीच तुझी मदत करीन, चल. आणि मग तो भिकाऱ्याला घेऊन खेळण्याच्या स्पेअर पार्ट्सच्या जवळ गेला आणि भिकाऱ्याला बोलला, तुम्ही या सगळ्या पार्ट्सना जोडून माझ्यासाठी असं जहाज बनवा, जर तुम्ही असं केलं तर मी तुम्हाला खूप सारे पैसे देईन. खरंच असे आहे तर मी तुमच्यासाठी असे जहाज बनवून देतो. शेवटी खूप साऱ्या चुकांनंतर भिकाऱ्याने एक जहाज बनवलंच. आता हे तर चांगले आहे छोटे साहेब. हो, हे वाला खूप चांगले आहे. खरंच? तर मग आता तुमच्या अटीनुसार मला खूप सारे पैसे द्या. हो, हे घे तुझे पैसे. पैसे बघून भिकारी खूप खुश झाला. तुमचे खूप खूप आभार छोटे बाबूजी, तुम्ही मला इतके सारे पैसे दिलेत. मी तुम्हाला पैसे नाही दिले, हे तर तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही माझ्यासाठी जे जहाज बनवलं त्याचे हे पैसे आहेत आणि आता तुम्हाला खेळणी बनवता यायला लागली आहेत म्हणून आता तुम्हाला भीक सुद्धा मागावी लागणार नाही. आता तुम्ही रोज इथे फॅक्टरीमध्ये येऊन खेळणी बनवा आणि त्याच्या बदल्यात बाबा तुम्हाला पैसे देतील. हे ऐकून भिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आले. धन्यवाद छोटे बाबूजी, लोक मला आज पर्यंत भिकेमध्ये पैसेच द्यायचे पण तुम्ही तर मला काम करायला शिकवले, आता मला कधी भीक मागावी लागणार नाही. अशा प्रकारे गट्टूने त्याच्या समजूतदारीने भिकाऱ्याची मदत करून त्याला खेळणी बनवायला शिकवलं, ज्याच्यानंतर भिकारी मेहनत करून कमावून खाऊ लागला आणि मग कधी त्याला भीक मागावी लागली नाही. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा.